त्यांना मराठी माणूस यूपी बिहारला गेला तर तिथे विचारलं की आप कहा के हो, तो महाराष्ट्र हो, तो छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो, हा एक इतिहास आहे महाराष्ट्रातला। पण एखादा गुजरातचा माणूस जर कुठे दुसऱ्या परराज्यात गेला त्याला विचारलं कहा के हो, तो गुजरात के हो, तो तो म्हणेल गुजरात के बनिया हो। म्हणजे गुजरातच्या लोकांना बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात। हा फरक या महाराष्ट्रातला आणि गुजरातचा बनियाचा। या दोन्ही लोकांनी अशीच बनवा बनवी केली। प्रभू रामचंद्र आमचे बी आराध्य दैवत आहे। प्रभू रामचंद्राच्या नावावर हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मत मागायला निघाले, हिंदुत्वाच्या नावावर मत मागायला निघाले। प्रभू रामचंद्राचा आदर्श जर खरा घ्यायचा असेल तर तो आदर्श भारतीय जनता पार्टीने घ्यायला पाहिजे। प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी होते। प्रभू रामचंद्रानं स्वतःच्या पत्नीसाठी रावणासंग युद्ध केलं होतं हा इतिहास आहे। जेव्हा प्रभू रामचंद्र पूजाला बसले होते तेव्हा सीतामैयाचं जेव्हा अपहरण झालं होतं तेव्हा प्रभू रामचंद्र जेव्हा पूजाला बसले होते तर आपल्या हिंदू संस्कृतीत एकट्या माणसाला पूजन करता येत नाही। तेव्हा सीतामैयाची सोन्याची मूर्ती बनवली होती आणि प्रभू रामचंद्र तेव्हा पूजनाला बसले होते हा इतिहास हा आदर्श ह्या देशासमोर आहे। आणि मोदीजी आपण एकटेच पूजाला बसले होते हा आदर्श जर कोणाला घ्यायचा असेल प्रभू रामचंद्राचा तर हा भारतीय जनता पार्टी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।